विरार में टैंकर की चपेट में आने से दो की मौत। वसई विरार में टैंकर हादसों से होने वाली मौतों का सिलसिला थमने का नाम नहीं ले रहा है और ट्रैफिक विभाग भी इनके सामने घुटना टेके हुए साबित हो रहे हैं। आपको बता दें कि वसई विरार में टैंकर दुर्घटना में अब तक कईयों की जान जा चुकी है, परंतु ट्रैफिक पुलिस इन पर कोई ठोस कार्रवाई नहीं करती। ताज़ा मामला एक और सामने आया है, जहां आज विरार में एक ट्रक के नीचे कुचल जाने से 5 साल के छोटे बच्चे और उसके परिवार के एक सदस्य की मौत हो गई। जी हां, स्क्रीन पर दिख रही तस्वीरें विरार पश्चिम के ग्लोबल सिटी परिसर के यशवंत एवेन्यू परिसर के सामने की हैं, जहां पर आज दोपहर के समय विवान यादव नामक 5 वर्षीय बच्चे को उसके परिवार का एक महिला सदस्य स्कूल से घर ले जा रही थी। उसी वक्त ये पानी से भरा हुआ टैंकर रिवर्स गाड़ी चलाकर पीछे की तरफ बिल्डिंग में चढ़ रहा था, जिसने आव देखा ना था और पीछे से जा रहे 5 वर्षीय बच्चे की तथा उसके परिवार के एक सदस्य के ऊपर टैंकर चढ़ा दिया, जिस वजह से उस बच्चे की मौके पर ही मौत हो गई और उसका साथी गंभीर रूप से जख्मी हो गया। जब उसके परिवार के सदस्य को अस्पताल उपचार के लिए भर्ती कराया गया, तब उसकी भी उपचार के दौरान मौत हो गई। इस तरीके से आज इस टैंकर हादसे ने दो मासूम लोगों की जान ले ली। फिलहाल मौके पर ही पुलिस ने शव को कब्जे में लेकर पोस्टमार्टम के लिए भेज दिया है और फरार ट्रक चालक की तलाश में जुट गई है। प्रत्यक्ष ही घटना मी माझ्या डोळ्यांनी बघितलेली आहे आणि शारे उभे करणारी घटना होती। या घटनेमध्ये जो टैंकर चालक होता त्यांनी न बघता न विचार करता जी रिवर्स मध्ये आपली टैंकर भरलेला पाण्याचा टैंकर जो आहे तो रिवर्स मध्ये घेतला, तिकडे सोसायटीचा कोण वॉचमन ही नव्हता आणि नाही त्याच्याबरोबर क्लीनर होता, एवढ्या फास्ट मध्ये घेतली की ती तो चिमुकला जो होता 5 वर्षाचा जो आपल्या समक्ष नाहीये आणि ती महिला जी त्याच्याबरोबर होती ती आपल्या सोबत नाहीये, आता कळलं की ती वारलेली आहे। तर हे असे घटनांना चाप लावला पाहिजे आणि त्याच्यानंतर आम्ही पोलिसांना वगैरे कॉल करण्याचा प्रयत्न केला पण कोणी उत्तर दिलं नाही। शेवटी मग मी महिला स्वाग साहेबांना कॉल केला, त्यांना फोन केला, ते आले इकडे घटनास्थळी आणि ते आल्यानंतर फटाफट या सगळ्या गोष्टीवर कारवाई झाली, त्यांना ऍम्ब्युलन्स मध्ये त्या महिलेला घेऊन जाण्यात आलं, पण गंभीर तिची परिस्थिती होती त्यामुळे त्यांचा जीव वाचू शकला नाही आणि तो मुलगा ऑन द स्पॉट गेलेला होता। 5 जो चाक आहे डबल चाक असतात टँकर जे ते दोन्ही त्यांच्या अंगावरनं गेलेले, महिलेच्या उजव्या बाजूवरना छातीवरनं पूर्ण तो चाक गेलेला आणि त्या चिमुकल्याच्या डोक्यावरनं तो चाक गेलेला। हा विचार केला तरी आपल्या डोक्यावर शारे येतील, त्यांची चुकी नसताना टँकरवर पाठी कोण चाललेलं आहे हेही त्याला माहिती नाही आणि फास्ट मध्ये बहुतेक त्याला तो लोड सांभाळला गेला नसेल। मगाशी आपल्या इंटरव्ह्यू मध्ये जसं यांनी सांगितलं की त्यांना प्रशिक्षण नसतं आणि त्यांना हे टँकर चालवायला दिले गेले असतात आणि त्याच्यानंतर ते थांबतही नाही, त्याच्यात काय बघतही नाही, तसेच पळून जातात। जशी मी गाडी थांबवली आणि त्याच्याकडे त्या महिलेकडे आणि मुलाकडे जसा गेलो, बघितलं की तो मुलाचा तर जीव गेलेलाच होता, त्या महिलेसाठी मग मी हॉस्पिटल वाल्यांशी आणि पोलीस वाल्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण कोणी उत्तर दिलं नाही। मग मी मयुरेश साहेबांना फोन केला, मयुरेश वाघना, मग ते जसे आले घटनास्थळी त्यांनी ताबडतोब सगळी प्रक्रिया केली आणि त्यांना घेऊन जाण्यात आलं। देखते रहिए हमारे साथ नवयुग शक्ति न्यूज और ऐसे ही लेटेस्ट खबरों के लिए सब्सक्राइब करें चैनल को और फॉलो करें हमारे फेसबुक पेज को।